पहिली तुतारी यावी, जर तुतारी दिली नाही तर मग तुम्हाला अपक्ष निवडणूक लढावी लागेल. रमेश आपांचे माझे 18 ते 20 वर्षाचे एकत्र अभियान आपण काम केले. एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांची मुख्य पाहिजे मताची निवड. उमेदवारीच्या संदर्भामध्ये गेली महिनाभर मी संपूर्ण तालुक्यात जशी निवडणूक म्हणजे हालचाल सुरू झाली आहे, मी तालुक्यातच्या गावनागाव वाडीनावाडी वस्तीनावस्ती घेतली आहे आणि सगळ्या मतदारांना विचारले बाबा नेमकं आता ही तर महायुतीमध्ये भाजपला सीट जाणार आहे, नेमकं मी काय करावं, तुम्ही जे सांगताल त्या पद्धतीनं मी पुढे जाणार आहे. अशा पद्धतीनं मी सगळ्या तालुक्यातल्या गावागावात आणि वाडीवस्तीवर जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि तिथं सगळ्यांचा सूर एकच आला आहे की एक तर पहिली तुतारी यावी, तुतारीचं चिन्ह मिळालं तर ते पहिलं त्याला पहिलं प्राधान्य, जर तुतारी दिली नाही तर मग तुम्हाला अपक्ष निवडणूक लढावी लागेल. अशा प्रकारे त्यांनी मला त्या अटी दोन घातलेल्या आहेत, अशा पद्धतीने पुढे जायला त्यांनी मला सूचना केलेल्या आहेत. काय झालं तुतारीबाबतचा निर्णय झाला आहे का? अजून झालेलं नाही, पण आज उद्या होईल माझी एकदा दोनदा बैठक झालेली आहे. आज परत आत्ता ताईंनी बोलवलेलं आहे, आताही ताईंच्याबरोबर बसणार आहे आणि काहीतरी निर्णय त्याच्यावर होईल असं वाटतंय. महाविकास आघाडीचे जे जे निर्णय होत आहे महाराष्ट्रात आम्ही सगळे मिळून करतोय आणि प्रत्येकाने कुठे आता इथे निर्णय घ्यायचा का दिल्लीला निर्णय घ्यायचा रमेश आपांचे माझे 18 ते 20 वर्षाचे एकत्र अभियान आपण काम केले आणि थोरात कुल कुटुंब असेल यांचे आमचे 5 दशकाचे 7 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिले आणि कोणीही राजकारणात असलं एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांची बोललं पाहिजे मताची नियम. आणि मी कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा फक्त फोटो घेऊन राजकारण आणि समाजकारण करत नाही, कृती करून त्याच्यामुळे जरी कुणी कुठे असेल तरी राज्याच्या हितासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या हितासाठी मी सगळ्यांच्या संपर्कात चर्चेसाठी नेहमी माझ्या माहितीप्रमाणे गुरुवारी हिअरिंग असं मला माहिती, माझ्या वकिलांनी मला जे सांगितलंय त्याच्यात गुरुवारी हिअरिंग पुढच्या 2-3 दिवसात तुम्हाला सगळ्याच लिस्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांची महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेच लोकांना तिकीट देईल जे लोकांच्या मनात असेल आणि त्यांचे सेवक असतील.